औरंगाबाद येथील सिलेखाले येथे जनावरांना कत्तलीसाठी घेऊन जाणारा टेम्पो पकडण्यात आला असून या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद येथील सिल्लेखाना येथे जनावरे आणि गायींना कतलीसाठी घेऊन जाणारा टेम्पो विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडून वाळूज एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केला. विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते वाळूजवरून लासूरकडे जात असताना तनवानी शाळेचा बोलेरो पिकअप फॅन या वाहनाच्या पाठीमागील पडदा हवेने उडाला आणि त्यावेळी वाहनामध्ये गाय बैल दिसले. त्यामुळे वाहनाचा पाठलाग करून वाहन थांबवून विचारपूस केली असता चालकाने उडाउडीची उत्तर दिली. चालकास गाडीसह वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर पोलिसांनी पाहणी केली असता गाडीत 5 गाई 6 वासरू असे एकूण 11 जनावरे कोमून भरलेले दिसून आले. सदर गाडी चालकाचे नाव विचारले असता त्याने सलीम खान नजीर खान असे सांगितले. पोलिसांनी सदर जनावरांचे दाखले वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र वाहतुकीचे प्रमाणपत्र याची चौकशी केली असता त्याच्याकडे कुठलेही कागदपत्रे आढळून आले नाही. या प्रकरणी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.